तुमच्यासमोर मोठी टीम होती, प्रोफेशनल संघाला पराभूत केले, गेम चेंजर खेळाडू हिरो ठरलास, कसं वाटतंय? खूप छान वाटते, ओपन संघाला हरवला आणि फर्स्ट टाइम असं झालंय आमच्या. तुला विश्वास होता एवढे मोठे पोटके खेळू ज्या पद्धतीने हा सामना रंगत चालला होता? हो विश्वास होता, जर क्रीजवर असलो तर मी मारू शकलो असा विश्वास होता माझ्यावर. आज एक चांगली झोप लागेल तुला. हो नक्कीच. एक मोठा अपसेट या संपूर्ण स्पर्धेतला, दावेदार संघ प्रोफेशनल संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलेला आहे. कसाई संघाचा हिरो या वेळेला निश्चितच आपल्या स्क्रीनवरती होता, अर्थात वैभवनं वैभवशाली गौरवशाली बॅटिंग केलंय, त्याचा गौरव नुकताच या ठिकाणी झालेला आहे. आता तागडी सामान आहे, तराजू सामान आहे, कारण एका बाजूला मनीष इलेवन ग्रामीण भागातला खेळ संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कसाळी हा देखील ग्रामीण भागातला संघ आहे. त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये देखील, काट्याची तक्कर आपल्याला बघायला मिळेल. चला बॅटर झाला मैदानावरती, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, दोन्ही बॅटर मैदानावरती. चला तमाम प्रेक्षकांना विनंती करेल, श्रीराम कसाळी संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. थँक्यू सो मच. ओ टू कम बॉक्स. शुभम पद्य प्रेझेंट एस पी बॉईज ट्रॉफी 2024 चा क्रिकेटचा महासंग्राम, अतिशय दर्जेदार असा खेळ. प्रो लिंकला मात्र निश्चित खाद्य मिळालेलं आहे. ज्यावेळेला तो शुभमचा खेळाडू मैदानावरती गेला होता त्यावेळेस तो भांबावून गेला होता, काय फटका खेळला त्यानं. विनीत पुन्हा एकदा सज्ज असेल, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू केला, फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक दोमेल किशोर आणि सुशाम ही जोडी मैदानावरती आहे. ₹1,00,000 पारितोषिक या स्पर्धेकरता निश्चितच ठेवण्यात आलेलं आहे. बट या 90 पा खाने के बाद उछलता बैकपोर्ड जाके गेंद को अनसेट पर खेलना चाहते थे. गुंडित पर टिप्पा खेलाते हुए विनीत पाटिल. विनीत ने बहुत बढ़िया गेंदबाजी की, शानदार प्रदर्शन रहा है. और जब प्रोफेशनल टीम के खिलाफ आप खेल रहे थे तब इन्होंने बढ़िया गेंदबाजी करते 10 रन दिए और इंपॉर्टेंट विकेट प्राप्त किया था. और एक अच्छी गेंद लाइन लेंथ पर निर्भर है, बढ़िया लाइन के साथ रिदम के साथ गेंदबाजी करते हुए गेंदबाज विनीत. 3 गेंदों में केवल 1 रन. मुकाबला श्रीराम कसाळी बनाम मनीष इलेवन बेलपाड़ा. टॉस जीता श्रीराम कसाळी टीम ने और पहले फील्डिंग करने का फैसला. इस बार टिप्पा खाने के बाद उछाल था और वाइट बॉल का इशारा, सर के ऊपर से गेंद जाती भी, पर इसी वाइट बॉल के साथ स्कोर पहुंच चुका है 2 पर. सुबह के सत्र में बहुत ही बढ़िया खेल रहा धीरज, जिन्होंने 40 रन बनाए थे
और श्री गणेश डोंगरी पाडा टीम जो फाइनल का मुकाबला खेलने वाली है, शानदार वन फॉर ओवर वन बाउंस बिल्कुल इशारा करते हुए मैदान के अंदर ऑफिशियल स्कोर 2 रन। मनीष इलेवन बेलपाडा टीम को रन तो बनाने पड़ेंगे, सामने एक ऐसी टीम है जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है कल भी और आज भी। ऑन सेट पर लॉन्ग ऑन, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, इस बार ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक है, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे आने का प्रयास कर रहे हैं, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने, तालियां बजाने का मौका, 6 रन। स्कोर 8, क्योंकि देखिए अच्छा फिनिश होना चाहिए टूर्नामेंट का, और जब इतने सारे अप्स एंड डाउन हो जाएंगे तो टूर्नामेंट की चर्चा भी होने वाली है। वैसे दावेदार टीम एसपी स्टार बिल्कुल दावेदार टीम थी, लेकिन क्रिकेट में जैसा हम सोचते हैं वैसा कभी भी नहीं होता है, ये क्रिकेट का खेल बिल्कुल, वहाँ अनिश्चितता बहुत ज़्यादा है। वेरी गुड डिलीवरी, बढ़िया लाइन, टिप पकाने के बाद उछालता और लेंथ बहुत बढ़िया, गेंद को ऑन सेट पर खेलने की कोशिश और बीट करते हुए इस वक्त विनीत पाटिल बल्लेबाज को, सुशांत को थोड़ा शांत रखा गया एक छक्का आने के बाद, किशोर एक पर बल्लेबाजी कर रहे हैं, सुशांत ने 6 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया, ये आखिरी गेंद है इस ओवर की, राइट ऑफ द विकेट, आगे गेंद ड्राइव किया स्टक कवर पर, खिलाड़ी वैसे दूर है, एक रन देने का मौका दूसरे के बारे में सोच रहे, थ्रो बहुत अच्छा है, नहीं इस बार अच्छा थ्रो नहीं है, वाइड फ्रॉम द स्टंप और आखिरी गेंद पर डबल स्कोर, फिलहाल टोटल बन गया 10 रन। इससे पहले इन्होंने 10 रन दिए थे लेकिन उस वक्त इन्होंने विकेट प्राप्त किया था। आफ्टर वन ओवर नाउ स्कोर 10 पर रन, फक्त जास्त वेळ घेऊ नका, 2 षटकांचा सामना आहे, आणि विनीत आपल्याला विनंती, आता टीम मीटिंग करू नका, बॅटर चला आपापल्या जागेवरती। और देखिए दोनों बॅटर की बात करें तो किशोर और सुशांत दोनों गेम चेंजर खिलाड़ी है, और निर्णायक ओवर में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बोलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं, किसके हाथ में गेंद होगी किसके हाथ में गेंद होगी वो देखना बहुत जरूरी है। श्री गणेश डोंगरी पाड़ा, आपको हमारे कॉम्बॉस की तरफ आके खड़े रहना है, या एक बार फिर आप हमारे जो मंच है हमारे मंच के लेफ्ट साइड की तरफ खड़े रह सकते हैं, तैयार रहें, तैयार रहें अगले मुकाबले के लिए। 2 ओवर का मुकाबला, दूसरा ओवर लेके गेंदबाजी करने के लिए रोहित, ये कैसे खिलाड़ी 90 से ज़्यादा रन बना चुके हैं इस प्रतियोगिता में निरंतर तन के पास। इस बार बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, गति परिवर्तन भी करना जानते हैं बल्लेबाज, गेंद को ऑन सेट पर खेलना चाह रहे थे लेकिन इस वक्त मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए, मिडल ऑफ द बैट खेलना बहुत जरूरी है। स्कोर फिलहाल 11 रन, नेल्सन आंकड़ा, मनीष श्रीमन बेलपड़ा बनाम श्रीराम कसराली, आज के दिन का बहुत ही बड़ा मुकाबला है। ऑन सेट पर देखिए तो ऑन सेट पर फिलहाल 4 खिलाड़ी है बॉर्डर लाइन पर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रन पर बल्लेबाज सुशांत को कितना शांत रखेगी वो देखने वाली बात है। सुंदर फील्डिंग, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा, आता बघा क्रिकेट मध्ये प्रेक्षक देखील कसे बदलतात। रनआउट की संधी आहे, फलंदाज बात, म्हणजे मगाशी एक एक छोटी छोटी गोष्ट जेव्हा श्रीराम कसराळी करत होते त्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद प्रेक्षकांकडून येत होता, आणि तेव्हा त्यांना माहिती आहे की तराजू कसा होता, एक तराजूमध्ये एका बाजूला जबरदस्त वजन होतं दुसऱ्या बाजूला वजन कमी होतं, परंतु या ठिकाणी तो तराजू जो आता ज्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ झाला, आणि म्हणून त्यावेळेला या सर्व युवा खेळाडूंचं कौतुक झालं, आणि आता बघा तराजूसारखं आहे दोघांचंही कौतुक होणार, समान यावेळेला सपोर्ट दोन्ही संघांना मिळेल। धापलकरती 19 धावा आहेत 13, प्रोलिंगच्या माध्यमातून आपण यावेळेला अत्यंत महत्त्वाचा सामना बघतो आहे। आता समान तराजू म्हणजे काय तर ग्रामीणमधले दोन्ही संघ या ठिकाणी खेळत आहेत, मगाची प्रोफेशनल आणि ग्रामीण अशा प्रकारची लढाई होती, आणि भविष्यवाणी आयोजकांनी केलेली आहे ती मी नंतर सांगणार आहे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, शॉट अच्छा है, गेंद तारा मंडल में, बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते भी, शानदार दमदार सिक्सर आए हैं। इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है, राहुल के बल्ले से छक्का, स्कोर इसी के साथ 19 पर पहुंच चुका है, किशोर के बल्ले से छक्का है, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक,
राहुल नए बैटर हैं, एक तरफ सुशांत को शाम किया गया, 10 रन बनाए एक चक्के की मदद से, और अब किशोर सात पर बल्लेबाजी कर रहे हैं एक चक्के की मदद से। नहीं, इस बार अच्छी गेंद नहीं है, टप्पा खाने के बाद उछाल दबा लेते भी गेंद। देखिए इस वक्त कंधों का इस्तेमाल करने की कोशिश, और वाइट बॉल का इशारा किया, वन पर ओवर का इशारा साजिद भाई मैदान के अंदर करते हुए। स्कोर अगर देखिए तो रन संख्या 20 पर पहुंच चुका है, 20 रन एक विकेट के नुकसान पर। मनीष इलेवन बेलपाड़ा, वो कहां खेलना चाहते थे, गेंद के ऊपर निगाह नहीं थी, नो लुक शॉट, गेंद फाइन लेग बॉडी रन के बाद किशोर के बल्ले से दूसरा छक्का। भरत भाई इनके तरफ से किशोर के दो छक्कों के लिए 500 का इनाम, और दो छक्के आए हैं। इस बार गेंद के ऊपर निगाह नहीं थी लेकिन बल्ला लगा, और बल्ला ऐसा लगा कि गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस बार गेंद को ऑन साइड पर खेल दिया, अच्छी गेंद थी, थोड़ा आगे रखा था, गेंदबाज भाग रहे हैं, थ्रो किया गया, या खतरा हो सकता है, बिल्कुल खतरा है, रनआउट का खतरा, और दूसरी इन पर बल्लेबाज राहुल रनआउट के तौर पर डगआउट की तरफ जाएंगे। दो ओवर का ये खेल है, और अभी तक अगर देखे तो कितने गेंदे, 5 गेंदों का खेल हुआ है और 11 गेंदों में अपने बनाए 27। तो इस मुकाबले मनीष इलेवन बेलपाड़ा टीम ने कमबैक किया है, क्योंकि पहले ओवर में 10 थे, इस ओवर में अभी तक अगर देखे तो बहुत अच्छी बल्लेबाजी हुई है और 17 रन बनाए हैं, कमबैक किया इस मैच में मनीष इलेवन बेलपाड़ा टीम ने, कमबैक किया। अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा, क्योंकि ये आखिर गेंद बहुत इंपॉर्टेंट है, आखिर गेंद से दोनों को लेगी विशेष। शुभम पांडे प्रेजेंट एसपी बॉय ट्रॉफी 2024 का ये सबसे बड़ा मुकाबला, आप देख रहे मैदान के अंदर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद, और बढ़िया फील्डिंग बॉडी रन पर फिसल गए खिलाड़ी, 2 रन मुकम्मल किए हैं 2 रनों के साथ। फिलहाल अंपायर देखेंगे, देखेंगे जरूर देखना चाहिए, टीवी अंपायर की तरफ इशारा किया अंपायर, 2 रन मुकम्मल किए गए, 2 रन तो मुकम्मल किए, लेकिन क्या देखा जाएगा, क्या इनका जो पैर है वो बाउंड्री लाइन को टच हुआ या नहीं, वो देखा जाएगा। दूध का दूध पानी का पानी होने वाला है बिल्कुल, और बहुत ही क्रुशियल यह मुकाबला है, और डिसीजन भी पेंडिंग है। मैं विनंती करें लगेच अपन मनीष इलेवन बेलपाड़ा अपन चला मैदानावरती क्षेत्राचे सजवण्या करता वेळ आपल्याकडे नाहीये, आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराळी आपण लगेच यायचे मैदानाच्या बाहेर। दुक्का या छक्का, दोन धाबा तर काढल्यात, परंतु पाहिलं जातंय यावेळेला टीव्ही क्लोज, अगदी क्लोज आहे, टिक टिक। चला बॅटर चला श्रीराम कसराळी, बॅटर चला वैभव घाई करा, कारण अजून एक मॅच या ठिकाणी जिंकणारा संघ खेळणार आहे। मनीष बेलपाडा, इट्स अ सिक्स, तालिया बसती हुई, देखिए एक बार फिर मनीष इलेवन बेलपाडा, ये सिक्सर है, क्योंकि जब छलांग लगा रहे थे खिलाड़ी तब इनका पैर जो है बॉडी लाइन को टच हुआ था, और यही देखा गया, यहां से वो दिख रहा था, लेकिन वो तीसरी आंख को देखना बहुत जरूरी, क्योंकि किसी का नुकसान नहीं होना चाहिए। अब चक्कर टारगेट क्या होगा, टारगेट होगा इस मुकाबले में 34 रनों का टारगेट है, अब यहां कौन जीतेगा यह मुकाबला और कौन फाइनल में प्रवेश करने वाला है, देखने वाली बात है। श्रीराम कसराळी बनाम मनीष इलेवन बेलपाड़ा, ये दो बड़ी टीमें मैदान के अंदर है, और मजा आएगा इस मुकाबले में, शानदार खेल देखने का मौका मिलेगा, इंटरेस्टिंग मैच और लाजवाब खेल। आखिर गेंद पर छक्का, तो जब फिनिश आपने अच्छा किया मोमेंटम आपके पास जाएगा, जीतने के लिए टारगेट बिल्कुल 34 रनों का है, 34 का टारगेट और 18 गेंदों का खेल, 12 गेंदों का खेल।
दोन षटक 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. कुणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका. पात्र मॅचचा दुसरा डाव, डाव रंगणार आहे परंतु ओघवत्या वाड्यामधून पुन्हा एकदा रिजवण्याकरता या ठिकाणी धावचं समालोचन घेऊन येत आहेत मिस्टर प्रमोद शेडगे. दवडे सरांचा आवाज आपण ऐकत होत आहे आणि खऱ्या अर्थानं 5 दिवसांचा अप्रतिम शेड्यूल आणि 5 दिवसांमध्ये आपण या प्रेक्षकांना रिजवलं, आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी थोड्याच वेळात फायनल मॅचमध्ये सुद्धा ते जॉईंट होतील. चला मॅचच्या दिशेने पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर पाटील आपण पाहत आहेत. यंदाचा हंगाम ज्यांनी गजबजवला आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर दांडी गोल. वैभव आणि रोहित अशी सलामीची जोडी असताना काय जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. विग्वान मारा होता आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत क्लीन बॉलच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं. आनंदाचं वातावरण. मनीष इलेवन बेलपाडा ज्यांच्या मात्र आपण पाहत आहेत खऱ्या अर्थानं खूप सुंदर पद्धतीने मनीष इलेवनला आठवणींना खऱ्या अर्थानं मनीषला आठवणींना उजाळा देणारा म्हणून आज रिविन फीत त्यांनी बांधलेला आहे. खऱ्या अर्थानं ही एक भावपूर्ण श्रद्धांजलीच म्हणायला हरकत नाही. ही परंपरा जोपासली जाते आणि खऱ्या अर्थानं मनीष इलेवन बेलपाडा या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. एका साईडला श्रीराम कसराळी टीमने ओपन टीमला पराभूत केलं परंतु या मॅचमध्ये काय रिझल्ट असेल याकडे लक्ष असेल. परंतु प्रेक्षकांची मने त्यांनी जिंकलेली आहेत हे तर नक्कीच. कारण अचोळेवरून सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी सागर नाईक आमचे कॉलेज फ्रेंड यांनी सुद्धा सांगितलं काय मॅच झाली, कडक मॅच झाली होती. तर सागर नाईक आचोळीवरून आपण मॅचचा आनंद घेत आहे. थँक्यू, गुड डिलिव्हरी. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सुनील यादव हे वरईवरून एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. सुनील यादव आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दोन बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 0. एक गडी बाद 10 बॉल आणि 34 रनची गरज. काय गोलंदाजी केले. किशोर पाटील 40+ क्रिकेट खेळत आहेत. गोराईच्या बीचवर मुकेशभाई भंडारे यांची स्पर्धा जी संपन्न झाली माऊली चषक गोराई म्हणून त्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. फुलटॉस बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेला. चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. पायाचा आहे पंचांकडे आशाभूतपूर्वेने जरूर आशाभूत नजरेने पाहिलं होतं आणि थर्ड अंपायरची मागणी केली. अंपायर्स कॉल या अंपायर्स कॉल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नो बॉल आहे की नाही, कमरेच्या वरती आहे की नाही हे पाहिलं जाईल. सादिक राजापूरकर सर थर्ड अंपायर टीव्ही अंपायर म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. SP बॉयज ट्रॉफी 2024 शेवटचा आणि अंतिम हे सत्र पाहायला मिळतं. खूप मेहनत शुभमजी पाध्याय आणि त्यांच्या कंपनीने जी घेतले ती खरोखरच वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. कारण स्पर्धा म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं, 5 दिवसांच्या शेड्यूलमध्ये आपला नोकरीधंदा मात्र बाजूला ठेवून या मॅचकडे पाहणं फार डिफिकल्ट असतं. इट्स अ नो बॉल, इट्स अ नो बॉल. यावेळेला आपण पाहत आहेत अंपायर्स कॉल होता. संघाची धावसंख्या 4+1 अशा 5 धावा या ठिकाणी मिळतील. ऑन साईडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड स्वेग लेगचा फील्ड तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने हार्दिक किनी आम्हाला माहिती देत आहेत 6 जाऊन पोहोचली गेली धावसंख्या. हार्दिक किनीचा आवाज आपण 19 ऐकला होता संपूर्ण दिवसामध्ये. समालोचन आणि गुणलेखक म्हणून ज्यांची ओळख या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आदरणीय सागर कवळी साहेब यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत कारण विशेष सहकारी या स्पर्धेला त्यांचं लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा सागर कवळी यांचं मनपूर्वक धन्यवाद. बाईच्या स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरकार्डवर 7 जाऊन पोहोचली गेली. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. बॉल फेकून झाले ते आत्तापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावर 7 या धावसंख्येवर. विजयासाठी अजूनसुद्धा 8 बॉल 27 धावेची गरज आहे श्रीराम कसराळ टीमला विजयासाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. एक धाव बाईच्या स्वरूपात
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8. षट क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते आपण पाहू शकतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी राहिली ती किशोर पाटील. एक्सपिरियन्स आहे, अनुभवाच्या जोरावर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. इथून जबरदस्त फटका रोहितच्या बॅट मधून. हिटमॅन कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. धावसंख्या स्कोर कार्ड वर तब्बल जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. आता बॉल आहे तुमच्याकडे 6 आणि 6 बॉल मध्ये 20 रनची गरज. चला थोडासा स्पीडअप करा गेम, कारण घड्याळ जवळजवळ 6:20 झालेत. अजून आपल्याला मात्र एक सामना फायनलचा खेळवायचा आहे. 6 बॉल आणि 20 रन्स आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून आज उपस्थित झाले. काही जर आपण पाहिले तर डेफिनेटली प्रेक्षक वर्ग घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा सुद्धा करूया आपण वेलकम. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी दर्जाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही स्पर्धा म्हणून का ओळखली जाते, या स्पर्धेचं एक लेवलच वेगळं आहे. कारण या शुभम पदे यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, 6 बॉल 20 ची गरज. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. रोहित मात्र त्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडतायत यशला, आणि इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू द डग आउट. आदरणीय उमेशजी तिवाड यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय उमेशजी तिवाड यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. शुभम पदे यांच्या वतीने आपल्या या विनंतीस मान देऊन उमेशजी तिवाड आपण या व्यासपीठावर. 5 बॉल आणि विजयासाठी 20 रनची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धवलला आपण पाहत आहेत. सिद्धांत कदम यांनी खूप चांगलं ग्रेट वर्क पाहायला मिळालं. अश्विन गोपाळे असतील, दीपेश अवघडे असतील, अस्वता विपुल पांडुलकर यांना आपण पाहत आहेत. असे प्रोपरायटर आहेत या प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ग्रेट पर्सन. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मिळते. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये विजयासाठी 19 रनची गरज आहे. 4 बॉल 19 रन्स. श्रीराम कसराळी एका साईडला आपण पाहू शकतायत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. एका साईडला विकेट हॅट्रिकसाठी मात्र किरणजी कारबारी साहेब यांनी सुद्धा 300 रुपये लावले होते, परंतु विकेट हॅट्रिक काही साध्य झाले नाही. श्रीराम कसराळी या टीमसाठी मात्र त्यांनी हे प्राईज लावलं गेलं होतं. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर जाऊन पोहोचते 15 धावा. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये 19 रनची गरज असेल. चार बॉल 19. किशोर पाटील येत आहेत, काहीतरी कानमंत्र देत आहेत. मनीष 11 बेलपाडे या टीमचे जबरदस्त यशस्वी कर्णधार. यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. सिंगल मिळते. सिंगलवर फक्त भर देईल आणि एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 3 बॉल 18. 3 अनुक्रमे लगातार 3 षटकार येतील का रोहितच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा इतिहास रचला जाईल का, ह्याकडे लक्ष असेल. मनीष 11 बेलपाडा. रोहितच्या आत्तापर्यंत 98 धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून, म्हणजे 2 धावा आल्यानंतर त्याच्या संपूर्ण 100 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला पहिला तर षटकार आलाय की नाही यावेळेला? यस, डेफिनेटली फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि अशा प्रकारे 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत या खेळाडूच्या. एकदा जोरदार टाळ्या या सिरीज मध्ये. ग्रेट बॅटिंग बाय रोहित. श्रीराम कसराळी टीमचा एक अप्रतिम भरवशाचा ओपनिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता 2 बॉल 12. 2 बॉल 12. आज जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 2 बॉल 12. चिंतेचा विषय पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर मिस्टर राहुल. 2 बॉल 12. इतिहास रचला जाईल का पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत.
इथून दुसरा षटकार येईल का पाहायचा आहे. आणि यस ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. आता एक बॉल सहा आणि एक षटकार आला तर शुभमजी पाध्याय यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या सामन्यासाठी आणि रोहितच्या बॅटिंगसाठी. जयेश मात्रे यांच्याकडून आपण पाहताय जर षटकार आला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज, एक बॉल 6 रनची गरज. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. अप्रतिम, एक बॉल 6ची गरज. रोहित कॉन्फिडन्स आहेत. काय सामने मात्र या ठिकाणी श्रीराम कसराळी टीमने खेळले गेलेत. एका साईडला संघाला बाहेर काढलं ओपन गटाला आणि त्यांना मात्र त्यांच्या स्वप्नात सुद्धा नसेल की आपल्याला ग्रामीण भागातील खेळाडू मात्र पराभूत करतील. परंतु या रबर बॉल क्रिकेटच्या पटलावर पडलेलं गोड स्वप्न म्हणजे यास्मिन स्टारला हरवायचं आहे हे मात्र श्रीराम कसराळी यांना माहिती होतं. एक बॉल 6. टाळ्यांचा गजर थांबवू नका, जरा प्रोत्साहित करा खेळाडूंना. एक बॉल 6. जीत हमेशा उसकी होती दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. एक बॉल 6. पुन्हा एकदा बॉलर तयार. रोहित यावेळेला मात्र बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय. सुंदर सामना. पुन्हा एकदा राहुल टू रोहित, रोहित टू राहुल. क्वालिटी वर्सेस क्वालिटी. इथून जर आपण पाहिला तर हा चेंडू निघून जाईल आणि इथे चान्स घेणार नाही आहे. रोहितला माहिती आहे इथे मात्र थोडासा भयभीत जरूर गोलंदाज झालेला आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर आता एक बॉल आणि 5 रनची गरज आहे. एक बॉल 5 रनची गरज. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवस 52 आठवडे, 8,760 तास, 525,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष. जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा करा. एक बॉल 5 रनची गरज. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. चला घाई करा, घाई करा, वेळ दौडू नका. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला मात्र ऑन साईडला 1 रन जर घेतली असती तर या 4 धावा मात्र त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या असत्या. जिथे वाईड आला तिथे मात्र आपण पाहताय 1 धाव घ्यायला हवी होती. हीच चर्चा सुरू होती शुभमजी पाध्याय आणि संपूर्ण यावेळेला सहकाऱ्यांची. 1 रन तिथे घ्यायला हवी होती परंतु रोहिदास पाटील यावेळेला खुश होत असताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सामना. चला लगेच या आपण, किशोर पाटील लगेच या आपण. चला या टॉस करून. परंतु जबरदस्त, कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते. मणे जिंकलेत तर इथून जर आपण पाहिलं तर कदाचित रोहितने 1 धाव घ्यायला हवी होती परंतु तसं काही घडलं नाही. ₹500 कॅश प्राइज दीपकजी पाटील टीमसाठी आलेला आहे. हे गोलंदाजासाठी, राहुलसाठी. या आपण टॉस करणार आहोत शेवटच्या मॅचचा फायनल मॅच. आणि काय सामना जबरदस्त पाहायला मिळाला.